तो स्लो होता है कर्नाटक सरकारान आपले चाल खेळपाक सुरुवात केली आणि उदक जे मातेचे आम्ही म्हणताले की डायव्हर्ट करतात तुम्ही डायव्हर्ट करतात ते आज आम्ही पेपरात पहिले असं डायव्हर्ट झाले असं 10 ऑगस्टाक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की इतली वर्षा सवदत्ती डॅम केन्नाच भरलो नाशिल्लो तो अचानक या वर्षा सवदत्ती डॅम भरून ओव्हरफ्लो जावपाक कसो लागलो तर आमचे त्यांना म्हणणे आशिले की मादईचे उदक मलप्रभेन कर्नाटकात डायव्हर्ट केला आणि आमच्या सरकारने निधला आणि या निधिल्ल्या सरकाराक जागो करपाचा तो एक आमचा प्रयत्न आशिल्लो तो असफल प्रयत्न आम्ही केलो कारण आमचे सरकार जे निधला ते अजूनही निधला कारण कोविडच्या धंद्याच्या नावान जे कोविडचा जो धंदो चलला या सरकारान त्या धंद्या पुढे या सरकारात मादईचे पडलेले ना मोल्याचे पडलेले ना मेळावलीचे पडलेला सगळो धंदो कोविडचो या सरकारान करून दौरलेलो असा. काल सगळ्यांनी आपल्या उक्त्या दोळ्यांनी पहिला की कशा प्रकारचे उदक ह्या वटेन वचपाचे गोंयच्या वटेन येवपाचे मलप्रभेच्या वटेन कर्नाटकात उडयल्ले असा. रिजनल बाब जे असा ते आपलो मुद्दो मांडटलेच कारण तांचे कडेन खुबश्यो अश्यो गजाली आसा ज्यो तांच्यानी असेंब्लीनी प्रखरपणे मांडिल्ल्यो आशिल्ल्यो मादयेक लागून तेही तुमच्या समोर ते मांडटलेच. पण आम्ही फाटल्या खेपे जेव्हा उरलेले त्यांना हवेन एक प्रश्न विचारलेलो प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाच्या माध्यमातल्या की जेव्हा कर्नाटक गव्हर्नमेंट डीपीआर नवीन डीपीआर प्रेझेंट करता त्यांना आमच्या गोयचे सरकार किती करता आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्यान खंय जेव्हा कर्नाटकचा डीपीआर आयलो त्यांना पत्र बरयले खंय जल शक्ती मंत्र्याक की आमकां विचारल्या शिवाय तुम्ही काय करचे न्ही म्हणून आम्ही काय ते पत्र पळोवना पण असे मुख्यमंत्र्याचे स्टेटमेंट आणि ताजे पुढे त्यांच्यानी स्टेटमेंट केलं की जल शक्ती मंत्र्याने आमकां सांगला की आम्ही तुमकां सांगपाक बांधील ना म्हणून म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्याक कचरो करून उडोवपाचे काम जे असा पळय त्या केंद्रीय मंत्र्यान करून उडयल्ले असा. हे एव्हरी टायम जाल्ले असा म्हणजे जेव्हा जावडेकर येतात तो कचरो करून उडयतात जेव्हा कोणी हांगा येऊ कारण आमचे दोन खासदार थंय 27 खासदार म्हणजे गोंय ही कचरापट्टी गोंय हे कोल हब गोंय हे पोर्ट हब हे करपाचो तो ह्या कर सरकारचे कट कारस्थान जे असा पळय ते कट कारस्थान लोकांक दोळ्यान उक्त दोळ्यान दिश्टी पडटा पण हो सगळो कोरोनाचो भय घालून 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 सगळ्या लोकांक घरा बसयल्यात आणि रातची कामां जी असा पळय ती सगळी सरकार करतात तेच रातचे काम कर्नाटक सरकारान केले मादयेचे उदक उळोवन तेच रातचे काम केंद्र सरकारान केले 3 मोलेचे प्रोजेक्ट पास करून जे प्रोजेक्ट आमच्या माहिती प्रमाणे काँग्रेस गव्हर्नमेंटान जे जयराम रमेश जे आशिले त्यांच्यानी रिजेक्ट केले प्रोजेक्ट या सरकारान पास केले असा. ते बीन प्रेस कॉन्फरन्सात जेव्हा सगळे लॉकडाऊन आशिले सगळे भयाचे वातावरण आशिले अशा प्रकारे काखान रातचे काळोखान हे चोरयांनी काम करपी सरकार जो असा पळय त्या सरकाराचो आम्ही निषेध करता. आज लोकांक कळून चुकतले की आज मादई गेल्ली असा कर्नाटकान डायव्हर्ट केल्ली असा अजून पर्यंत कर्नाटकचं डीपीआर सरकारान केंद्र सरकारान पास केला की ना तोय कोणाक खबर ना. आमच्या गोय सरकारान जो डीपीआर प्रेझेंट करूंक जाय आशिल्लो तो किती केला की ना होय कोणाक खबर ना. आमचे सरकार अजून पर्यंत ह्या हाजेर सायलंट कित्याक असा असो प्रश्न हांव आमच्या मुख्यमंत्र्याक विचारून सुद्धा ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या कारण इतल्यो सगळ्यो गजाली जेव्हा घडटा त्या टायमार आमचो मुख्यमंत्री ओकी बसला कारण त्या आमच्या मुख्यमंत्र्याक शटअप केल्लो असा केंद्र सरकारान तुका जर खुर्ची जाय जाल्यार तू उलयनाका आणि अशेच खूप जणांक ह्या सरकारान शटअप केल्ले असा. हांव त्यांची नावां घेना नाव फुडल्या खेपे घेतलो. आमचे जे मोठे मोठे एनवायरमेंटलिस्ट गोयचे नामणेचे पर्यावरणवादी ज्यांच्यानी खूप पर्यावरणाचे स्टडी केला पर्यावरणाचे काम केला आणि आत्ता बायोडायव्हर्सिटी बोर्डाची खुर्ची गरम करता पळय तेंका सवाल विचारता आयज टायम आयल्लो आसा ती खुर्ची तुमकां इम्पॉर्टंट आसा की जे पर्यावरणाचे तुम्ही काम करताले ते तुमकां इम्पॉर्टंट आसा. तुम्ही व्हकल जावचे पडटले तुम्ही भायर सरचे पडटले. आज आम्ही तुमची नावां घेणार पण जर तुम्ही टायमली भायर सरून तुम्ही क्लियर केले ना तुम्ही कोणा बरोबर आसा ते सरकारा बरोबर आसा काय पर्यावरणा बरोबर आसा ते जर तुम्ही ओपनली सांगिनात जाल्यार फुडल्या प्रेस कॉन्फरन्सात आम्ही आमकां तुमची नावां घेवची पडटली माफ करात. हे सगळं केल्या परत एकदा सांगता
आणि या सगळ्या गजाली कारणीभूत जो आसा डॉक्टर प्रमोद सावंत जेका आमी एक्सिडेंटल सीएम म्हणतात. हे सगळे जे चालू आसा पळय ह्या हेचेर जर लज आसा जर आसा आमच्या मुख्यमंत्र्याक जाल्यार तांच्यांनी राजीनामा दिवचो आमी केन्नाच्यान मागता. कारण ही इज इनकेपेबल, तेका व्हॅल्यूज ना. असो मुख्यमंत्री ह्या गोंयाक ज्या गोंयचे लोक जे आसा पळय ते समृद्ध लोकांक हो मुख्यमंत्री न्ही, आणि त्या खातीर तरी लज धरून आमच्या मुख्यमंत्र्यांनी रिझाईन करतो आशिल्लो असे म्हाका तरी दिसता, प्रोग्रेसिव्ह फ्रंटाक दिसता. हांव बाब रिजनार तांकां विनंती करता की तांच्यांनी प्रेसाक संबोधित करचे. एक आमदार म्हणून कुडकरान म्हाका निवडून हाड म्हणून हांव आयला आणि विदाउट एनी पार्टी अफिलिएशन कित्याक ते सांगतो. आज गरज आहा एक एक इश्यू गोयकारांचो, गोयकारां लागपा इश्यू युनायटेडली फायट करपाचो इश्यू गरज आहा. पॉलिटिक्स युनायटेड करपाची गरज ना, इश्यू युनायटेड घेवपाची गरज आहा. ताका लागून हांव आयला आणि हांव चोयता की प्रोग्रेसिव्ह तुगेर हे आमचे म्हादय इश्यू कितको घेतात ते. आणि हो इश्यू घेत असताना आय हॅव सीन हाऊ दे हॅव इवन पुट अप दिस इश्यू. आता ट्रायब्युनलान जेन्ना ऑर्डर दिली तेन्ना आमगे एजी केले स्टँड जावपा जाय आशिल्ले व्हेरी क्लियर. ऑर्डर दिली काय ना इमिजिएट पुट अ बोट रिसिव्हर अँड चेक हाव मच वॉटर इज बीन डायव्हर्टेड, हाव मच इज डायव्हर्टेड टू द कलसा मदुरा, हाव मच इज बीन डायव्हर्टेड टू मलप्रभा, हाव मच इज डायव्हर्टेड अँड वॉट इज कमिंग टू गोवा. आमगे गोंयचे गव्हर्नमेंटाक स्टँड जावपा जाय आसलें गोंय सुद्दो येत तें कितकोन फुडलें यूज करपाचें टू सी दॅट ऑप्टिमम बेनिफीट इज रिच्ड एन्ड दॅट वी सेव वॉट एवर वी गेट. आमकां आतां उणी मेळटा एज पर द ऑर्डर इलेश उणी मेळटा ती ऑर्डरीचेर कितको करेक्टीव स्टेप्स घेवपा जाय आशिल्ले कांय गेलो ना. म्हादय तुगेलें वायल्ड लायफ सेंच्युरी आहा ते सेंच्युरीची एनओसी दिता आसतना फॉर द एनवायरमेंट मिनिस्ट्री आमगे ऑब्जेक्शन जावपा जाय आशिल्ले कांय ना, एब्सोल्यूट कांय ना. म्हणजे जे मनोहर पर्रीकरान 2012 एक लेटर दिन पडत एक कारस्थान स्टार्ट केले ते आज कारस्थान कंप्लीट केला ह्या गव्हर्नमेंटान. आणि हांव विचारता ह्या गव्हर्नमेंटा कडे तुगेलो गोंयची इंटरेस्ट सांबाळपाचो इंजिनियर म्हादय वॉटर रिसोर्सीस बोर्डाक वो जावन वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटाक खंयचो हांव ताणें नांव घेवचें, ताणें तेगे नांव घेवचें, खरें हे गोंयकारांचे नांव आहा काय काय घेवचें. कित्याक खरो कोण इंट्रस्ट आहा तो खास करून गोंयकार जावपा देव. कित्याक ते इंट्रस्ट आसतली गोंयकारांचे इंट्रस्ट सांबाळपाची हे पासून ना, गव्हर्नमेंटाचे लक्ष पासून ना. फकत कितको पावरां उरपाचे, कितकोण धाजणा भितर घेवपाचे, कितकोण आनी जाणां फुडल्या भितर घेवपाचे आणि कोणाक फोडपाचो आणि कोणाक गव्हर्नमेंट कितको सांबाळपाचे काम आहा. गोंय सांबाळपाचे आमगे इश्यू सांबाळपाचे एब्सोल्यूट इंट्रस्ट ना. म्हणजे जे इंट्रस्ट सांबाळपा आमी विकती घेतले सगळे म्हण हो प्लॅन म्हणजे गव्हर्नमेंटागेली हेतू लोकांक समोर हाडटा ते. सो मुगे मागणे लोकांक नेक्स्ट नेक्स्ट इश्यू पडे आहा तो एक कोलाचो, दुसरी इश्यू पडे आहा तो तुगेलो हेजो नाव तुगे मोले कोल प्रोजेक्ट येता इथे. कोल इश्यू इज सेपरेट अँड डबल ट्रॅकिंग इज सेपरेट, डोंट मिक्स. कोल म्हणटा मेन इश्यू, डबल ट्रॅकिंग आणि मोले इश्यू सायमल्टेनियस ते. आता हे सगळे इश्यूचे आम्ही निश्चित आहात. सदांच असेंब्ली उलयताले, आज पोत्तून उलयता. सो आमगे लोकांकडे हांव मागता प्लीज स्टँड अप फॉर इश्यूज नाव बिफोर इट इज टू लेट. तू म्हटले लेट आज कित्याक येल काय म्हणून हांव असेंब्लीत 2012 सावन इश्यू घेत आहां. इवन कोलाचे जाणतो एकलो इश्यू हांव घेत आहां फ्रॉम राईट फ्रॉम वास्को फिलिंग ऑफ बाय पोर्ट्रस टू कॅप्टन ऑफ पोर्ट्स फिलिंग. कॅप्टन ऑफ पोर्ट्सां पासून फिलिंग केला कजिनो हे घालपा बिल्डींग घालपाक तो पासून इश्यू घेतलो हांवें. सो राईट फ्रॉम बोगदा लँड टू ऑल इश्यूज हांवें असेंब्ली रेज केलो हांवें. म्हाका कोणाच्यान म्हणपाक येना की हांवें रेज केला म्हणजे इश्यूज. इवन आतां तुगे पोर्ट बील कडेन येवपा आहा, हांव एकलो आमदार पोर्ट बिलाचे उलोवपाक अमेंडमेंट टू पोर्ट
पोट एक्टाची एमेंडमेंट जावप आहा तेजे स्वीपिंग पावर्स दिला आहे. प्रायव्हेटायज करपाक पोर्ट ट्रस्ट सारखो प्रायव्हेटायज करपाक म्हणजे ते अदानीक आणि सगळ्या कॉर्पोरेटां इंकपाक होलसेल इंकपाक प्लॅन चालू आहा. सो आम्ही मागतात प्लीज स्टँड अप, दिस इज अवर लास्ट ऑपॉर्च्युनिटी अँड वी आर देअर विथ द पीपल. गरज पडल्यार खंयच्या लेवलाचेर सपोर्ट करपाक हांव तर रेडी आहा. आज आय एम टेलिंग इट व्हेरी क्लियरली, म्हणजे कोंगान भाषेत सांगता इंग्लिश भाषेत सांगता सारखो स्पष्ट उतरान सांगता की आम्ही लोकां बरोबर रावपाक रेडी आहे. दोन दीस फाटी म्हादय डायवर्ट जाली मलप्रभेन कर्नाटका सरकारान केली ही एक शॉकिंग गजाल मिडियान आमच्या मुखार हाडली. आनी हृदयनाथान म्हणलं त्या प्रमाणे मिडिया हॅज ऑलवेज बीन हायलायटिंग दीस म्हादय इशू. तो इशू जे डायवर्ट केले म्हणून सांगले तरी आसतना देर वॉज टोटल सायलंस इन गोवा. म्हणजे जो निषेध जावपाचो तो इमिजिएट झालो ना, सरकारा तर्फे तर झालोच ना. सो आम्ही एज प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा हाजेर आम्ही टोटल म्हणजे वी प्रोटेस्ट निषेध करतात की कित्याक सरकार इज सायलंट अबाउट दीस इशू. 2017 बणकुंबी हांगा ताणे कनाल बांदपाक सुरवात केली आणि मागीर जेव्हा म्हादय बचाव अभियान आणि गोवा सरकार सुप्रीम कोर्टात गेले त्यांना कर्नाटका गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टात स्टे हाडलो की दे कॅनॉट डिग द कॅनाल वर, ते सील करत. सो दे सील्ड इट, दे ओबेड द ऑर्डर अँड सील्ड. कर्नाटका गव्हर्नमेंट ओबेड द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड सील्ड इट. पण जेव्हा हा लॉकडाऊन पिरियड आलो फ्रॉम मार्च टू सप्टेंबर ताणी थंय परत होल्स डिग केले, ते सील केले, ते काढले अँड दे हॅव डायव्हर्टेड द वॉटर बिकॉज ऑफ भांडुरा जे असतात विच फ्लोज नॅचरल कोर्स फ्लोज इन टू गोवा इन सत्तरी, ते ताणे मलप्रभेन डायव्हर्ट केले. सो ही अशी वस्तुस्थिती असा अँड गोवा इज सायलंट. वी एक्सपेक्ट द वॉटर रिसोर्स मिनिस्ट्री, द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा टू प्रोटेस्ट. म्हणजे हो प्रोटेस्ट सामको लार्ज हातून जावपाक जाय. दीस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू आणि कर्नाटका गव्हर्नमेंट हॅज गॉन अहेड डिफाईंग द सुप्रीम कोर्ट स्टे. म्हणजे कितले त्यांना पॉवर असा आणि ही पॉवर त्यांना खंच्यान येतात, जस्ट बिकॉज दे आर गिव्हिंग 27 एमपीज टू द सेंटर. सेंटरक ते बुली करतात, सेंटर इज क्वायट अबाउट इट अँड दॅट इज आम्ही फक्त 2 एमपीज देतात. सो गोवा नेग्लिजिबल पॉलिटिकली. सो बेस्ड ऑन द पॉलिटिकल इक्वेशन्स दिस वॉटर हॅज बीन डायव्हर्टेड. सो डिफाईंड एटिट्यूड कर्नाटका गव्हर्नमेंट इज ऑफ सुप्रीम कोर्टात डिसओबे करून ते डायव्हर्ट करून ते होल स्टिक करून दे हॅव डायव्हर्टेड. सो वी हॅव टू स्टॉप दिस इमिजिएटली. द सुप्रीम कोर्ट हॅज टू इंटरव्हीन. आमचे ऑलरेडी केसेस असतात, गोवा गव्हर्नमेंटची केस असा, गोवा गव्हर्नमेंट हॅज बीन फायटिंग. ओके, सो म्हादय बचाव अभियानाची असा, आय एम वन ऑफ द मेंबर ऑफ म्हादय बचाव अभियान. सो ह्यो सगळ्यो केसीस असताना हे जाल्ले असा. टू टेक आय अपील टू द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा to take serious cognizance of this, not to remain silent on this, also to the water resource ministry and see that Karnataka yada bhai diversion out ek immediately stops up as well. So any status quo maintain kar bhai hai, thus supreme court on direct kela to status quo which they had obeyed and now they have disobeyed. So this is a very very serious issue. ही जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतल्या अंडर प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा स्पेशली टू प्रोटेस्ट, आमचो निषेध व्यक्त करपाक. अँड मिडिया इज द ओनली वे विच ऑलवेज सपोर्ट्स अँड हेल्प्स अस इन रेजिंग अवर व्हॉइस. सो वी आर प्रोटेस्टिंग थ्रू दिस. लेटर ऑन वॉट वी आर गोईंग टू प्लॅन, वॉट इज अवर फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन, वी विल डेलिबरेट ऑन दिस अँड वी विल कन्वे टू द प्रेस. So at the moment we strongly protest against it and we ask the chief minister to take serious cognizance of it and bring it to the notice of the center. Their center goicho amcho BJP cho government asa, so he has to appeal to the center and goicho interest. So amka tenna environment minister ashilo Javadekaran sangilen sagli bandala marili ki goicho interest kenna ham karchena manu tani kello asa. So
this appeal goes to the Chief Minister to intervene and stop the diversion immediately on a priority basis. Similarly, मॉलेचो इशू चलता, मेलावलीचो इशू चलता, तीन एम चलता सध्या, मॉले, मादय एंड मेलावली. All three are serious issues and all three are concerned with environment and destruction of Goa. म्हणजे मादय गेली, मॉले मतले, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट वर्ल्ड हेरिटेज तो वतलो आणि मेलावली वतले. म्हणजे असे सगळे काढून गोवा गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू गिव अवे गोवा टू फॉर डिग्रेडेशन. कॅपिटल असतं काय कॉर्पोरेट असतं वो म्हाका एक प्रश्न पडलेला असा. कारण आज आम्ही जर पळता तर चीफ मिनिस्टर म्हणून आमचं प्रमोद सावंत सांगतालो मादई आपली आवय म्हणून आणि आवयक तुम्ही भाड्याक घालता काय किती हो एक प्रश्न पडता म्हाका. आज मादईचं इश्यू त्यांना सुरू झालं त्यांच्या खूपशे जणांनी एका योगदान दिले आणि खास करून मीडियान त्याला खूपसो योगदान देऊन तेव्हा पुढे व्हिलो. पण फाटल्या दिसांनी आम्ही एक पत्र भरले प्राईम मिनिस्टरला आणि तसेच चीफ मिनिस्टरला की सांगले की तुम्ही बफर झोन जो आहात तो डिक्लेअर करा म्हणून. पण अजूनपासून खरं म्हटल्यास चीफ मिनिस्टरांनी तो डिक्लेअर करूंक ना. म्हाका दिसता हो जो चीफ मिनिस्टर जो असा व गोयचं राखणदारांनी व राखणदार जाऊन असा भायल्या लोकांचा कॅपिटल ट्रस्टांचो किंवा कॉर्पोरेटरांचो त्या खातीर म्हाका सांगपाक दिसता. आज जर पळोवंक गेल्यार सगळे जाण बायोडायव्हर्सिटीचे सांगता व्हडले व्हडले एनवायरमेंट व्हडले सांगता पर्यावरणाचे आयज ओगी कित्याक हो प्रश्न तुमकां खरें म्हटल्यार तुमी सरकाराच्या वतीन उलयता काय जनतेच्या वतीन उलयता काय तुमी खरंच गोंय राखपा खातीर उलयता हो प्रश्न हांव तुमकां विचारूंक सोदता. कारण आयज पर्यावरणवादी खरें म्हणल्यार फुडें सरोंक जाय आसले लोकांक खुबशा लोकांक आयज भंय दिसता भायर सरपाक कित्याक कोवीड आसा ह्या खातीर. पण कोविड असून सुद्धा जर कर्नाटका आपण मादई डायव्हर्ट करता आणि आमच्या गोंयात सुशेगाद न्हिदिले असा गोंय सरकार न्हिदिले असा हा सांगपाक सोदता प्रमोद सावंता की तुका खरंच गोंय जाय का आणि किती जाय तुका. तुम्ही फक्त जे मंत्री बसल्या ते फक्त तुमची खुर्ची गरम करपाक काय किती हो एक प्रश्न असा आणि तो जाता इतले बेगिना सॉल्व्ह करपाचे हा या सरकाराकडे मागता. कारण हे सरकार जर करिना जर हांव जनते फुड्यान सांगूंक सोदता गोंयच्या जनतेक जर तुमकां गोवा जाय जाल्यार तुमी उठा. कारण हे राखणदार जे आसा ते फक्त आपली आपली खुर्ची आणि आपली आपली संपत्ती कितली वाढवूंक जाय हे वाढयत रावतले. त्या खातीर बहुजन समाजान आणि तसोच गरीब लोकांनी हे उठून हे खरे म्हटले विकास धरून आयज आम्ही सगळ्यांनी एकठांय जे कितें आमचे मतभेद आसा ते मतभेद कुशीक काढून एकूच आमी असो एक मंच तयार करून त्या मंचा फाटल्यान आसपाचे गरज जावन आसा. म्हणून आयज हांव प्रोग्रेसिव्ह फ्रंटाक हेतून हांव उलयता आणि लोकांक उलो मारता की सगळे जण एकट्या जावन आम्ही सगळे जण एकूच मंच करूया. नाजाल्यार म्हाका दिसता मादई वतली आमची सांगल्या प्रमाणे मोळे मोळे वयतले आणि मेलावली वयतले. हे फक्त वचून गोंयाक काबार जावपाचे काबार करपाचे हेचो षडयंत्र जो आसा तो आम्ही हाडून पाडूंक जाय. त्या खातीर हांव मागणी मादईचेर आम्ही प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा म्हणून आंदोलन साधारण ऑक्टोबर 2019 पासून आम्ही चालू केले. रस्ता रोको केलो 20 नोव्हेंबर 2019 याद डेट करून दिता. त्या दिसा प्रकाश जावडेकर जे सेंट्रल मिनिस्टर असत ते आयल्ले आणि त्यांच्या बरोबर आमची मिटींग झाली आणि त्यांच्यानी आम्हाला ते अलॉंग विथ चीफ मिनिस्टर ऑफ गोवा एक्सिडेंटल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा मिस्टर प्रमोद सावंत आशिल्लो आणि त्यांना ताणे सांगितलं की आम्ही गोयचं इंटरेस्ट दौरतले म्हणून. म्हाका याद जाता त्या वेळार आम्ही त्याला स्पष्ट विचारिले तू कोणा वटेन असा ते पहिली पहिली सांग वेदर आर यू विथ गोवा गोयचो मरे सीएम काय तू कर्नाटकाचो बाजू घेतलो ते पहिली स्पष्ट कर. ऑफकोर्स हा गोयचो जाल्यार तू आज कितें करता तुवें आज कितें केलां हे तुका आज उत्तर गोयच्या लोकांक दिवचे पडटले. आज आम्ही तुका विचारता तुझो स्टँड कितें असा अजून तुझो स्टँड आमकां कळिल्लो आसा तुजो भितरल्यान जे तुमचे सेटींग चलता ते सेटींग आतां लोकां समोर येता. सेंट्रलाक भारतीय जनता पार्टी कर्नाटकान भारतीय जनता पार्टी सरकार गोंयान भारतीय जनता पार्टी सरकार पण गोंयाक सदांच कमी लेखतात. गोंयाचे हित अजून पर्यंत खंयच्या सेंट्रल म्हणजे आता जे भारतीय जनता पार्टीचे सेंट्रलाक गव्हर्नमेंट असा ताणें सुद्धा हित म्हणटा ते गोंयचे जपूना. गोवा हो
मोठी राज्य जी आसा महाराष्ट्र कर्नाटका एक तांचे हित राखपा खातीर गोवा म्हणजे तांचे बरें करपाक जाय तांकां जर एट द कॉस्ट ऑफ गोवा तांचे बिजनेस वाडोवपाचो ऑर वॉट एवर तांचे उदरगत जावपाक जाय एट द कॉस्ट ऑफ गोवा काय म्हणून गोंयांत तुमी इतले कमी लेखतात काय म्हणून हांव सांगूंक सोदतां गोवा ही परशुराम भूमी आसा. आतां पर्यंत गोंयच्या वाटेक जो गेला पळय न्ही तो सोपला. म्हादय आनी मोने दीज आर लंग्स ऑफ गोवा आनी हे जर तुमी काबार करतले येता त्या फुडल्या इलेक्शनाक तुमच्या गोंयच्या सरकारा हाताचे जे पोटे धाडस केला गोंयच्या इज्जतीचेर हात घालपाचो तांकां हांव सांगूंक सोदतां तुमकां येता त्या इलेक्शनाक ताची भोगचें पडटलें. त्याच प्रमाणे हांव सेंट्रलाकूय सांगूंक सोदतां 2013 ह्याच गोंयांत ह्याच भुमीचेर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आमचे आसात तांची हांगासरूच घोशणा जाल्ली ह्या भुमीचेर. ह्या भुमी कडेन जर वांकड्या नजरेन पळयलें जाल्यार सेंट्रा सुद्दां कितें जातलें पळय हाजी तुमी पळत रावतले. 2024 तेंय आसा तेन्ना हांव ह्या प्रेसाच्या तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक उलो मारता आमी सगळे एक जावचे पडटले. दो वी आर स्मॉल इट्स अ स्मॉल स्टेट बट वी शूड हॅव अवर ओन आयडेंटिटी. आमची ओन आयडेंटिटी आमी राखून दवरची पडटली. आमी कोणाच्या मक्तेदारी खातीर ना वी आर आमच्या भुमी खातीर आमी उभे रावतले हे आमकां दाखोवन दिवपाक जाय. आमी जरी लहान स्टेट आसली जाल्यार आमकां बरोबर येवचें पडटले एका मनशाचेर येवचें पडटले जावं ते म्हादय आसा जावं मेळावली आसा जावं मोले आसा. हांव सगळ्या गोंयकारांक उलो मारता की आतां येणारो काळ जो आसा हो सगळ्यांक डिफिकल्ट वतलो. फुडलो आतां ह्या वर्सा जो पावस पडला बेजिकली तो पावस चड पडला पण आमकां ह्या समर सिझन जो येतलो फुडलो जो उन्हाळो जो येतलो त्या वेळार कळटले की आमचे स्थिती कितें आसा ती. बिकॉज म्हादय इज अ लायफ लायन ऑफ गोवा आनी इफ दॅट लायफ लायन ऑलरेडी डायवर्ट जर जाल्या जाल्यार आतां सुका पडपाक गोवा म्हाका दिसता चड वेळ ना की तो डिक्लेर जातलो इज अ ड्रॉट स्टेट म्हणून. सो हांव ही वेळ येवची न्हय गोंयकारांचे अजून वेळ गेल्ली ना. आमी अजून म्हणटात की आमची म्हादय आमकां जाय आमची म्हादय आमी हाडटले तेन्ना हांव सगळ्या गोंयकारांक उलो मारता हे पॉसिबल आसा. सगळे जर आमी एकठांय जाले जाल्यार इट इज पॉसिबल. आमी ह्या सरकाराक कान धरूंक शकता हे सरकाराक आमी आमच्या पांया कडेन पासून मारपाची आमचे कडेन गोंयकारांक वी आर द आमी ते आमचे सर्वंट आमी तांच्या पांया कडेन वचपाची गरज ना गव्हर्मेंटाच्या. गव्हर्मेंटान आमच्या कडेन येवपाक जाय असो आमचे कडेन आमी उबे करचे पडटले आंदोलन हे सांगून येता तो जो काळ आसा फ्रॉम ऑक्टोबर ऑनवर्ड्स ह्या आंदोलन आमी परत सुरू करतले प्रकर्शान. जो कोवीड आसा जो कोवीड इज देर स्टील आमी हे आंदोलन जे आसा ते प्रॉपरली आमी वरतले. परत एकदा आमी सगळे मेळटले जे लायक मायंडेड आसा तांकां आपोवन बाकीच्या लोकांक कन्विन्स करचे पडटले आमकां येस वील डू देट लोकां कडे पर्यंत पावतले आमी आनी हे आंदोलन जे आसा ते आतां मोठ्या प्रमाणान आमी सुरवात करतले. They are not even looking ahead of opening that Mahade to give jurisdiction before, as soon as the tribunal gave an order, all the three states, including the center, gave objection to the order. Leaving aside the objection, they have notified it, which is the biggest crime which can be taken up in the Supreme Court by the state government. Option na managa, right option hai. The Goa government with the WRD Water Resources Department is gone to sleep and trying to put bones to sleep. Because there has been no reaction from the Chief Minister. Reaction? They have to take to the Supreme Court. Totally. I see. I'm from Delhi. आणि माझ्याचे इश्यू आणि मायनिंग इश्यू घेतलो. सो त्याचं यूज घेतलं म्हणतो तुम्ही. म्हाका दिसता तो आपलो इंटरेस्ट पळोवपाक गेला थंय. कदाचित ताका आपयला असतो थंय तो आपलो इंटरेस्ट दॅट इज मायनिंग. इज मेन इंटरेस्ट इज मायनिंग. ताका म्हादयचे कितें पडला आमच्या लक्षात आमच्या तोंडा लक्षात येतले आता ते जेन्ना तो येतो खंयच्या वी विल कम टू नो ताचो इंटरेस्ट खंय आसा. ताचो इंटरेस्ट मेन इज मायनिंग. ताका जर हांगा चड जर जागो हांगा बॅरन लँड जर जाता जाल्यार इट्स गूड फॉर इट. ही कॅन परचेज.
नाव कशें आसा तांचें खबर आसा आमच्या सीएमाचें नाव कितें म्हणटात ताका तें ऑफकोर्स हातून फक्त एक क्लेरिफाय करून आमचें तें सांगपाचें उरलें आमचो फ्युचर कोर्स ऑफ एक्शन जो आसा पळय तो आमी तुमच्या समोर येतलेच बिकॉज डेट एक्शन वील बी आंदोलन पण ताच्या पयली आमी 40 आमदारांक वचून मेळटल्यान तांचो से घेतले तुमचें म्हणलें कितें तुमी कोणा बरोबर आसा या फटीक सरकारा बरोबर आसा की लोकां बरोबर आसा की म्हादय वचपाक तुमी आसा वी वील आस्क एव्हरी एमएलए रिजनल बाबा हांगा क्लियर केले तांचे कडेन वचपाची गरज ना ही इज वोकल तांच्यानी पयली म्हटलेले आसा की ही इज फॉर म्हादय ही इज फॉर मोले ही इज अगेन्स्ट डबल ट्रॅकिंग तांच्यानी सगळें सांगिल्लें आसा उरलेले 39 एमएलए आसा पळय तांचे कडेन आमी वतले तांकां जाप विचारतले की तुमी योगी कित्याक आसा काम पयली गजाल म्हटल्यार आज रिजनाळ बाब हांगा ओपनली आयल्ले आसा अशेंच उरलेल्या आमदारांनी ओपनली येवचें पडटले आमी फाटी सांगिल्ले जेन्ना आंदोलन स्टार्ट जाल्ले तेन्ना दीस इरिस्पेक्टीव ऑफ पॉलिटिकल पार्टी सगळ्यांनी म्हादयेक लागून एकठांय येवंक जाय म्हाका याद आसा एका चॅनलाचेर जेन्ना आमची डिबेट जाल्ली तेन्ना भारतीय जनता युवा मोर्चाच्या एकट्या भुरग्यां कार्यकर्त्यांनी गव्हर्नमेंट इज व्हेरी सिरियस अबाउट दिस इश्यू इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिक्स आणि जर गरज पडली म्हणजे जेव्हा आमकां जर दिसता की म्हादयेचेर खंय तरी कॉम्प्रोमाइज जाता जाल्यार वी आर रेडी केंद्र सरकार विरुद्ध सुद्धा मोर्चा काढपाक आम्ही रेडी आसा रेडी की जर म्हादयेच्या अगेन्स्ट कितें ना कितें केलें सेंट्रल गव्हर्नमेंटान वी वील बी द फर्स्ट पर्सन टू कॉमन रोड म्हणून हांव तांचे कडेन मागता भारतीय जनता युवा मोर्चा कडेन मागता की ह्या रस्त्याचेर आमी तुमच्या बरोबर रावता इतलेंच जर तुमकां तपासतात आसा भायर सर आमी तुमच्या बरोबर रावता 40 आमदारांक हांव उलो मारता सांगिल्ले की तांच्यानी 40 आमदारांक उलो मारता की तांच्यानी आपलो स्टँड ऑन म्हादय मोले हे विशय क्लियर करचो पडटलो दीस इज हाय टायम नाव आता 39 आमी 39 एमएलए एम टू कसो इवन जे आमचे एमपी दोन जे आज पर्यंत घेतल्या आमी आमचे अशें म्हणणें आसा की एव्हरीबडी गोंयच्या हिताक लागून जेका दिसता की हितून गोंयचे हित आसा म्हादय वाचप हे गोंयच्या हिताचे आसा तातूंत मागीर जेंका जेंका इंट्रस्ट आसा जेंका जेंका गोंयचेर खरोखर प्रेम आसा हांव म्हणटा खरोखर काळजांतल्यान गोंयचेर प्रेम आसा पळय तांच्यानी सगळ्यांनी भायर सरचे पडटले आमी संस्थांची खंयची नांवां घेवचे ना कारण गोंयांत खुबश्यो संस्था आसा जे काम करतात आपआपल्या क्षेत्रांत काम करतात पण म्हादय लायफ लायन ऑफ गोवा एक असो इश्यू आसा ज्या जाग्यार प्रत्येक संस्था प्रत्येक एनजीओ तांच्यानी बरोबर एकठांय येवचे पडटा तूं म्हणटा कोण आमी येवपाचे आहा कोण सपोर्ट करपाचे आहा इट इज नॉट बिकॉज ऑफ द पीपल दॅट आर हियर इट इज द इश्यू फ्रॉम 2012 हांव एज्युकेशन हांव येयला आय वॉज काँग्रेस एमएलए आय रिमेंबर वन एज्युकेशन विच आय इश्यू गो एट कॅझिनोज आम आदमी वर्सीस एगेन्स्ट कॅझिनोज आनी 2012 हांव काँग्रेस म्हणजे सारके धाडयताले आनी हांव एकलो आमदार काँग्रेस पळयता तेन्ना म्हाका ते मात सायडी धरताले की हांव पावना आमदार म्हण बट आय शूड नॉट गो बिकॉज म्हाका सायडी धरताले म्हण हांव वयतालो इश्यू लागून आय वॉज एगेन्स्ट कॅझिनोज आज कॅझिनोज कोणें बंद केला आज देवान बंद केले कॅझिनो हे कोणा कडेन बंद करूं जावना आनी टायम पडले देवूय बंद करतालो सगळे हे म्हादय बादय म्हादया बादया नांवान निकून हे पण स्वार्थ स्वार्था लागून ती कोतराचे बसले ते देवू बंद करतालो एश को कोरोना जायना जाल्यार आनी कितें जाय आता ते म्हणटले कितें सेंटर इज नॉट टेकिंग एनी इंटरेस्ट इन गोवा सो यू थिंक गोवा इज बिगेस्ट कॅश काउ फॉर सेंटर कॅश काउ फॉर सेंटर ऑफकोर्स कॅश काउ म्हण धा जाण गेले आनी आतां आनी घेवपाक सोदताय मरे इट इज सो सिंपल इलेक्शनां या म्हणून वचपाक कापासतात ना मरे तांकां
आता थोड़े म्हणपाक आसा रिजिनल बाब आमचे बरोबर आसा म्हणजे दिस इज काँग्रेस थिंग इट इज नथिंग ही इज पीपल्स मॅन ही हॅज स्टूड विथ द पीपल एट ऑल द एजिटेशन्स आय रिमेंबर हिम कमिंग फॉर चिपको आंदोलन कोर्ताली सुद्धा झाडा मारली तोच तो एव्हरी टाइम इज कमिंग इट इज नॉट काँग्रेस बीजेपी आमकां कोण लागना ही वॉन्ट द होल ऑफ गोवा एंड ऑल द 39 रिमेनिंग एमएलएज टू कम आउट फॉर ऑन द इशू ऑफ माधुरी एंड आय हॅव सेड ऑल्सो दॅट आय हॅव नॉट कम हियर एज अ काँग्रेस एमएलए आय हॅव सेड इट वेरी क्लिअरली फॉर यू त्याच्या उल्लाले एमएलए पडतात हार्डली दिसती पडतात यू वॉन्ट मी टू राईट इन माय ब्लड एंड गिव्ह यू आय राईट इन माय ब्लड एंड गिव्ह यू आय ऑलवेज से इट आय राईट इन ब्लड एंड गिव्ह यू आय साइन एंड गिव्ह यू कम ऑन काल मुख्यमंत्रीचं स्टेटमेंट असेल तर आय आय टी चो प्रकल्प जाय ते गव्हर्नमेंटान फोर्सफुली करू जायना पीपल हॅव टू गव्हर्नमेंट हॅज टू टेक पीपल इन टू कॉन्फिडन्स एन्ड डू आय गॉट वन इश्यू इन कुडचोरीन विच इज गोईंग ऑन म्हणजे ते आमकां लॅपरसी लँडा की ते पुलीस बॅरिंग पुलीस हे घालूं सोदताय आय आर बी कॉटेज घालूं सोदताय यू आर ऑब्जेक्टिंग टू अस यू विल नॉट अलाव forcefully to do something. So those people have to look after those issues. Tingache lokani tange issue din mastai amya lokan am we will support. Government ki property munta. Ha? Government ki property. Ani agricultural hai. Still think the people into confidence. Do something. Let us come to terms. So the people don't want it. People don't, when the people don't want it, how they can push it? IIT घालपाक फक्त मेळावलीची गरज ना सी वी वी आर नॉट ओपोज टू आय आय टी चिमला आय आय टी घालपाक सोदतले इन माय स्पीच आय मेड इट क्लियर आय आय टी वी नीड इन गोवा बट नॉट एट द कॉस्ट ऑफ बेरिंग चिमलाची जी लेक आसा वयर हिलाचेर ती बरी करून आय आय टी नाका बॅरन लँड जायते कडेन आसा गोंयान जेन्ना वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट आली नो बडी ओपोज मेनी प्रोजेक्ट एनजीओ डोंट ओपोज सो जे बॅरन लँड आसा थंय घालात तुम्ही बट पीपल ऑफ मेळावली आर ओपोजींग दे डोंट वॉन्ट इट सो हाव द गव्हर्नमेंट इज पुशिंग इट मेळावळीचे लोक जर विरोध करता येस तांकां खबर आसा कित्या खातीर विरोध करता ते सो दे आर वेरी मच रायट इन दॅट वी सपोर्ट दॅट सगळे तो क्राऊड कोंकणी मराठी म्हणून डिवाइड केले ते डिव्हिजन कोण नासतना लोकांनी येऊ पाहिजे कोण लागना इतका जात कात रिलीजन धर्म काय लागना थँक्यू सगळ्यांचे देव बरे करू सगळेदान